पाऊलवाट या मराठमोळ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. नमस्कार मित्रांनो, आजच्या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मी सुशील शहाणे तुमचं स्वागत करतो. आज हनुमान जयंती आहे आणि हनुमान जयंतीनिमित्त आपण वरखेड या गावी जात आहोत. वरखेड या गावी हनुमान जयंतीनिमित्त भव्य यात्रा महोत्सव असतो आणि नवसाच्या गाड्या ओढल्या जातात. तर पाहूया आपण हा उत्सव कसा साजरा होतो. तर मग चला. हनुमान जयंतीच्या सर्व भावी भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील वरखेड गाव, म्हणजे या गावामध्ये पारंपरिक पद्धतीने चालणारा हा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम. 5 दिवस इथले जे देव असतात ते इथं धरणं बसतात. देशभरामध्ये असा कुठल्याही प्रकारे कोणत्याही जिल्ह्यामध्ये कोणत्याही तालुक्यामध्ये असा कार्यक्रम होत नाही. तो कार्यक्रम वरखेड गावात, पाथरी तालुक्यातील वरखेड गावात यामध्ये हा पारंपरिक पद्धतीने चाललेला कार्यक्रम आहे. नमस्कार, मी वैजनाथ ढगे, वरखेड गावचा रहिवासी. गेले 10 वर्ष झालं मी धरणं बसतो. 100-150 वर्षापूर्वीची परंपरा आहे गाड्या ओढण्याचा कार्यक्रमाची, धरणं बसण्याची. धरणं बसण्याचा दिनक्रम असा असतो, सकाळी सगळे धरण मंडळी आंघोळ करतात थंड पाण्याने. त्याच्यानंतर दुपारी फराळ होत असतो, रात्री रामनामाचा जप होत असतो. त्यानंतर शेवटच्या दिवशी असा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम सगळे अख्ख्या पूर्ण महाराष्ट्रभरातून भाविक हनुमान भक्त दर्शनासाठी येतात. व इथं महाप्रसाद, खूप मोठा महाप्रसाद आहे. कमीत कमी 2-4 लाख
एवढे भाविक दर्शनासाठी व महाप्रसादाचा लाभ घेत असतात. धन्यवाद. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वरखेडमध्ये हनुमान जन्मोत्सव खूप थाटामाटात साजरा केला जातो. यामध्ये गाड्या ओढल्या जातात, प्रत्येकजण देव बसलेला असतो तो गाड्या ओढतो आणि आपापला नवस बोलतो. या प्रकारे 5 दिवसासाठी देव बसला जातो. या प्रकारे आमच्या गावची जत्रा साजरी केल्या जाते, खूप थाटामाटात साजरी केल्या जाते. मौजे वरखेड तालुका पाथरी हनुमान जयंतीनिमित्त आमच्या इथं 5 दिवस उपास असतात आणि चौथ्या दिवशी गाड्या ओढणीचं, 5व्या दिवशी गाड्या ओढणीचा कार्यक्रम असतो. त्यानंतर पुन्हा रात्री शोभायात्रा असते आणि ती महाप्रसाद होतो आणि कार्यक्रमाची सांगता होते. पुन्हा हनुमान जन्म नुसतं सकाळी असतो. तर मंडळी, शेकडो वर्षाची परंपरा असणारा हा भव्य कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडलेला आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवून या कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे.
बाकी हा व्हिडिओ कसा झाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत राम राम.